शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. अनेक वर्षांची खदखद बोलून दाखवली. ठाकरे बंधूंमधलं युद्ध पुन्हा पेटणार. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंमधलं वैर जगजाहीर आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून साधारण 2 दशकं उलटली तरी दोन्ही चुलत भावांमधनं अजूनही विस्तव जात नाही. मोजक्या कौटुंबिक कार्यक्रमांचा अपवाद वगळता दोघांनी एकमेकांसोबत येणंही टाळलंय. ठाकरे बंधूंमधल्या वादाचा आता पुढचा अध्याय सुरू झालाय. काही दिवसांपूर्वी दिशा सालियन आरोपांवरनं आदित्य ठाकरेंची बाजू घेणाऱ्या शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेना ज्या कारणासाठी सोडली होती त्याचा संदर्भ शर्मिला ठाकरेंच्या टीकेला आहे. एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय. आज म्हणण्याच्या 10 तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच्या सकाळ पक्ष सुटला एवढंच बोलू शकेल. शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं कोणतीच प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र शर्मिला ठाकरेंनी एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणामध्ये शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती. मात्र शिवसेना आमदार अपात्रच्या निकालानंतरून शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत भावनिक असणाऱ्या विषयावर शर्मिला ठाकरेंनी टोला लावला. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचा वाद भडकण्याची शक्यता आहे. अमोल पेंडणेकर, गणेश कवडे, जी 24 तास, मुंबई.